आमचं अचानक ठरलं गोव्याचं, अचानक प्लान झाला, पटकन तिकीट्स काढली आणि आम्ही गोव्यासाठी रवाना झालो. आमचा असा अचानक टूर गोव्याचा सडन ठरला हा आम्हाला खूपच आश्चर्य आणि खूप हसायला येत आहे, कारण आमचा एकही टूर असा वेळेवरती केलेला नाही. ऑलवेज आम्ही प्लान करूनच जातो, पण यावेळेस एकदम अचानक आलं डोक्यात आणि आम्ही तिकीट्स काढले आणि आम्ही गोव्याला पोहोचलो. ही आमच्यासाठी खूपच आश्चर्यजनक गोष्ट झालेली आहे. आम्ही नागपूर टू गोवा 1 तासात पोहोचलो आणि इथे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती उतरलो. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट टू आमचं सीरॉक हॉटेल विला जे आहे ते इथून 1 तास 20 मिनिटं दाखवत आहे. तर चला आता आपण गोवा पाहू. हा आमच्या लाईफचा पहिला टूर आहे जो आम्ही अचानक प्लान करून आलेलो आहे. काहीही प्लान नसताना पटापटा बॅगा भरल्या पटापट पटापट गोव्याला आलेलो आहे. हे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जे गोव्यामध्ये नवीन ओपन झालेलं आहे. हे खूप चांगलं केलं, त्यामुळे अतिशय सुविधाजनक आपल्याला जाता येतं. डायरेक्ट फ्लाईट नागपूर टू गोवा झाल्यामुळे आम्ही खूप हे पटापट डिसिजन घेऊन प्लान करू शकलो. आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं आहे ते कोलवा बीच वरती आहे. या सीरॉक बीच रिसॉर्ट वरती जायसाठी आम्हाला 4-व्हील ड्राईव्हचा युज करावा लागला, कारण की हे पूर्ण रेती मध्ये असल्यामुळे आम्हाला ते 4-व्हील ड्राईव्ह तिथे जाऊ शकते, नॉर्मल गाड्या जाऊ शकत नाही. आम्हाला तर दुबईचीच आठवण आली. दुबई मध्ये 4-व्हील ड्राईव्ह आहे. खूप मजा आली आम्हाला हे ड्राईव्ह करताना. आमची रूम आहे गोव्याची. सामान ठेवायला हे दिलंय त्यांनी, हे वॉशरूम. तिकडे समुद्र आहे, तिकडे दृष्टीची रूम आहे.
यावेळेस ना आम्ही साईट सीन काही घेतले नाही गोव्याची, कारण याआधी पण आम्ही बरेचदा गोव्याला आलेलो आहे. यावेळेस ना आम्ही फक्त बीचच एन्जॉय करायला आलो आहे. हे सृष्टी एन्जॉय करते मस्त. इकडे डॅडी बसून आहे मस्त. कॉफी पिऊन झाली.
पचास रुपया दे, हम तो मुझ की पचास रुपये से Thank you.